महापालिका सभासदांना शिस्त लागावी यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतलाय. आगामी काळातील सर्वसाधारण सभासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्यात. महापौरांच्या बायोमेट्रिक छडीची अंमलबजावणी 3 ऑगस्ट पासून होणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर असणाऱ्या नगरसेवकांची हजेरी घेतली जाते. सभागृहातील हजेरी पत्रकावर स्वाक्षरी घेऊन ती नोंदविण्याची पद्धत आहे. 2 वर्षापूर्वी महापालिकेने सर्वसाधारण सभा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण केले. नूतनीकरणाच्या कामात अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या ठिकाणी आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये बायोमेट्रिक मशीनची काही नोंदणी होती किंवा मशीनची नाही का जे काय या संदर्भातली बाकीची व्यवस्था होती ती सगळी झालेली आहे. मागच्या साधारणतः 5-7 महिन्यापासून हे सगळं काम प्रलंबित होतं. साधारणतः 95 नगरसेविकांनी त्यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी केलेली आहे आणि अजूनही काही साधारण 60 लोकांची नावं अजूनही पेंडिंग आहे. त्याच्यामुळे मी असा स्वतः निर्णय घेतलेला आहे की बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था आणि बऱ्याचशा नागरिकांची ही मागणी असते की नगरसेवकांना सुद्धा या पद्धतीने त्यांची हजेरी नोंद व्हावी. त्यांच्या हजेरीच्या नोंदणी पत्रकामध्ये या संदर्भामध्ये काही तक्रारी पुढे आल्या. त्याच्यामुळे मी महापौर म्हणून असा निर्णय घेतला आहे की येणाऱ्या 3 ऑगस्टपासून जी नाही का आमची येणारी जनरल बॉडी आहे त्या दिवसापासून बायोमेट्रिक पद्धतीनेच सभासदांची हजेरी पत्रकावर सही घेतली जाईल. मी स्वतःसुद्धा त्याच पद्धतीने माझी नोंदणी करून सभागृहामध्ये बसणार आहे. त्याच्यामुळं निश्चित पुणेकरांना इथून पुढचं हे सभागृह शिस्तबद्ध सभागृह म्हणून दिसेल आणि या माध्यमातून पुढे जाऊन सगळेच 157 नगरसेवक आणि येणारं नवीन सभागृह या सगळ्यांनाच हा पायंडा पडेल की आता इथून पुढे बायोमेट्रिक पद्धतीनेच होईल. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ही पहिली महानगरपालिका असेल जी पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने याची हजेरी नोंद होते. सभागृहाच्या बाहेर बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आलं होतं, मात्र काही दिवसांपूर्वी ते मशीन बंद पडल्यामुळे नगरसेवकांनी दांड्या मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महापौरांनी बायोमेट्रिक मशीन बसवण्याचा निर्णय घेतलाय.